दिवसान दिवस लोकसभेचे राजकारण तापताना दिसत आहे महाराष्ट्रभरामध्ये. आपण जर पाहिलं तर एकीकडे महाविकास आघाडी तर दुसरीकडे महायुती, या आपले खासदार कसे निवडून येईल, कशा पद्धतीने चांगला चांगला प्रचार होईल या पद्धतीने लागलेले आहे. आपण सध्याला उभा आहे, तर मी सध्या छत्रपती संभाजीनगर शहरामधील गुलमंडी हा परिसर आहे, आणि गुलमंडी परिसरामध्ये आपण जर पाहिलं तरी रिक्षा स्टँड आहे, आणि या ठिकाणी सुद्धा आपण जर पाहिलं तर दररोज आपल्या प्रवाशांना ये जा आणणे करणारे हे, आणि यास हेच जे आहे ते सगळे रिक्षावाले जे आहेत यांनी पूर्णपणे आपण जर पाहिलं तर हे शहर आणि जिल्हा हा पूर्णपणे हा बदलताना या ठिकाणी बघितलेला आहे. ते सर्व आपल्या सोबत आहेत या ठिकाणी. काय सांगाल आपण जर पाहिलं तर लोकप्रतिनिधी जे आहे सध्याला, आपण जर पाहिलं तर 20 वर्षे चंद्रकांत खैरे हे खासदार होते, त्यानंतर गेल्या 5 वर्षांमध्ये जर खासदार जे होते इम्तियाज जिल्हे होते, आज पुन्हा काही उमेदवार ह्या आता लोकसभेच्या रिंगणामध्ये आहे, आणि ते म्हणतात की आम्ही छत्रपती संभाजीनगरचा विकास करू. काय सांगाल तुम्हाला, कोणता असा खासदार असं वाटतं तो पुन्हा यावा म्हणून? आम्हाला चंद्रकांत खैरे साहेब पाहिजे, साहेबच पाहिजे, चंद्रकांत खैरे साहेब पाहिजे. चंद्रकांत खैरेच का? आपण काय की त्यांनी विकास जे पहिले केलेले आताच्या ज्या कोणत्या कोणत्या लीडरने नाही केलेले, तेवढं तेवढं विकास त्यांनी केलेले आहे. 20 वर्षात केलेले आहे त्यांनी, 20 वर्षात विकास केलाय. काय वाटतं मग इमत्या जिल्ह्याने 5 वर्षात काय केलं नाही? 5 वर्षात काहीच केलं नाही त्यांना, जेवढं खैरे साहेबाने केलं या छत्रपती संभाजीनगर साठी. आता आम्हाला खैरे साहेबच पाहिजे, मशाललाच वोट टाकणार आम्ही. पण खैरे साहेब म्हणतात की इमत्या जिल्हे म्हणतात की बाबा मी शिकलेला खासदार आहे, ते चंद्रकांत खैरे अंगठे बहादूर खासदार आहे. असं काय शिकेलं नाही शिकेल, अंगठे बहादूर बी काम करू शकतो आणि शिकेल बी काम करू शकतो. त्यांनी केलंय समजा 20 वर्ष काम केलेलं आहे, खैरे साहेबांना बी केलेलं आहे, फार केलेलं आहे, रिक्षावाल्यासाठी बी केलेलं आहे, साऱ्यांसाठी केलेलं आहे त्यांना. बरोबर आहे. तुम्ही अगदी फार जुनं तुमचं दुकान या ठिकाणी आहे, तुम्ही सगळं बघितलं. काय वाटतं कोणता खासदार व्हायला पाहिजे? आपण जर पाहिलं तर मोठे मातब्बर सध्या रिंगणामध्ये आहे. सध्या जर पाहिलं आपण तर चंद्रकांत खैरे महाविकास आघाडीकडून उमेदवार आहे, तर दुसरीकडे जर पाहिलं आपण तर महायुतीचे उमेदवार सध्याचे पालकमंत्री जे आहे आणि संदीपान भुमरे सुद्धा आहे, आणि एम आय पक्षाकडून आपले माझे आता खासदार आहे ते इम्तियाज जिल्हे सुद्धा आहे. काय वाटतं कोण असा पुन्हा खासदार व्हायला पाहिजे? देखो चुन के कोई भी आहे जो 2 दिन में नल देंगा उसको लोग ओटा मारेंगे, और 8-8, 10-10 दिन में नल आ रहे, तुम पब्लिक रखे यहाँ की 10 दिन में 12 दिन में नल दे रहे तुम, जबकि पैटर्न इतना बड़ा डैम है कि तुम 2 दिन और पानी दे सकते औरंगाबाद को, फिर भी तुम पानी 8 दिन और 10 दिन और दे रहे, मन मर्जी से दे रहे, 11 दिन और कोई कोई एरिया में तो 12-12 दिन आ रहे. हा म्हणजे सांगायचं तुम्हाला हाच आहे बाबा की सर्वात मोठा विषय पाण्याचा आहे. पण आता भारतीय जनता पार्टी काय सांगते, त्यांचा उमेदवार आहे बाबा. पाणी का मुद्दा आज से नहीं है साहब, 25 साल कम से कम 15 साल से पानी का मुद्दा, कोई भी आया कोई भी पानी का मुद्दा खत्म ही नहीं करता, कोई भी नहीं करता, ना खैरे साहब करे ना इम्तियाज जलील करा ना आने वाला कौन करेगा, कोई भरोसा नहीं, खाली आते वोट लेते चल जाते. हा महत्वाचा प्रश्न आहे, येते आणि वोट घेते आणि काम कोणतंच होत नाही, काय सांगाल तुम्ही? देखो साहब कैसा है, वोट कोई भी लेता, काम कोई भी नहीं करता, काम करना मेन कहता. जैसा इन्होंने बोले भैया ने बोले कि भाई नल 8 दिन में 15 दिन में एक बार आता, नल होना 2 दिन में 3 दिन में एक बार होना, क्योंकि पानी का मेन मसला है. म्हणजे जल म्हणजे पाणी सर्वात महत्वाचा विषय आहे. पाणी मला सांगा तुम्ही, आता यांनी सांगितलं की बाबा की कोणताही खासदार येऊ, मात्र पाण्याचा हा प्रश्न आता पण सुटलेला नाही. 20 वर्ष चंद्रकांत खैरे खासदार होते, 5 वर्ष इम्तियाज जिल्हे खासदार होते, मात्र ह्या शहराचा पाण्याचा प्रश्न सुटला नाही. तुम्ही कसं वाटतं, कोण असा पर्याय वाटतं की आता कोण असा खासदार हवा असं वाटतं? आता सध्या तर काय चान्सेस तर कमी सर, कोणताही खालती पाणी प्रश्न कोणी सोडू शकत नाही. 15-15 दिवसाला पाणी येतं नळाला, आणि ते पाणी 2 घंटे घडो पाणी येतं, पूर्ण ड्रेनचं पाणी येतं नळाला, मेन पाणी 15-2 घंटे पाणी येतं, 1.5 घंटा पूर्ण ड्रेनचं पाणी येतं, पुरं बिमार आहे कवळ झालेल्या पुरांना. पाण्याचा प्रश्न, ड्रेनचा प्रश्न, रोडचा प्रश्न, नाल्याचा प्रश्न. एकीकडे आता तुम्ही समोर आहे काका, तुमचं नाही आहे काका, मला समोर आहे, काय नाव तुमचं? सलीम. सलीम काका मला सांगा तुम्ही, आपण जर पाहिलं तर आता एकीकडे असं सांगलं जातो की जे सध्या विकासा मोठ्या प्रमाणात आम्ही हे म्हणतात महाविकास वाढले, आम्ही विकास केला, तिकडे महायुतीवाले आम्ही विकास केला, आता शिवसेना फुटली, आता शिवसेना फुटली, मात्र आता असं वाटतं कोण खासदार व्हा, कारण की आपण जर पाहिलं तर 2 उमेदवार आपल्याकडे शिवसेनेतले, एकीकडे ठाकरे गट आणि एकीकडे शिंदे गट आहे. काय वाटतं कोण असा विकास करेल, चंद्रकांत खैरे करतील का पालकमंत्री करतील का इम्तियाज जलील करतील? विकास करणारा पाहिजे आपल्याला, जे विकास करणार तो पाहिजे. पाण्याचा प्रश्न सोडलं पाहिजे, रोजगारचा आहे, रस्ते आहे, सगळे हे सोडवणारा माणूस पाहिजे, काही का नाही. हा कोणी येऊ, आमचं काय, आम्ही तर रोज कमावणारे लोक आहे. बरोबर आहे, रोज कमावणारे तुम्ही, पण प्रश्न जे आहे तेच राहतात. दादा काय नाव?
सुदाम रोत। सुदाम भाऊ काय सांगा, असं नाही साईंनी सांगितलं सगळे बाबा पाण्याचा हा प्रश्न आहे, अजून कोणते प्रश्न जे सुटलेच नाही? भरपूर प्रश्न आहे ना, रस्ते पाणी। पण आपण जर पाहिलं तर गुलमंडी जर असं काही ठिकाणी पाहिलं तर शिमेटचे रस्ते झालेले आहे, बाहेर 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 भरपूर आहे ना, ग्रामीणला नाही, ग्रामीणला नाही। तुमच्याकडे जर पाहिलं तर रमेश बुरणारे आमदार आहे तुमच्या त्याकडे, तुमच्या बाजूचे का पाहिलं आमदार तर इकडे गंगापूरचे आमदार आहे प्रशांत बम आहे, एकीकडे शिवसेना शिंदेगड, तर एकीकडे आपण जर पाहिलं तर म्हणजे दोघेच युती आहे, विकास कुठे झालाच नाही बरोबर याच्यापूरमध्ये विकास झालाच काय वाटतं मग कोण खासदार असं वाटतं? चंद्रकांत खैरे बरोबर, चंद्रकांत खैरे करतील बा यावेळेस, कारण शेवटचा ते ना सहानुभूती म्हणून विकास म्हणून आता विकास म्हणून आता त्यांनी ना शेवटची निवडणूक यावेळेस जर आले तर होऊ शकतं शेवटची निवडणूक आहे म्हणून ते सांगतायत। पण आता पाहिलं आपण जर तुम्ही आता दररोज जर बघितलं आपण तर तुम्ही दररोज प्रवासी निंना अन्न करतात, कसं तुम्ही या शहराचा विकास पाहिला? कारण की फार जुने तुम्ही, फार जुन्या काळामध्ये रिक्षा चालवत, कसा हा विकास बदलला वाटतो का शहराचा? कसं म्हणजे आता उद्योग धंदे तर इथलचे काहीच नाही आहे एवढे काही खास, इथलच्या जे कंपन्या जे आलेल्या आहेत त्या बाहेरच्या देशामध्ये चाललेल्या आहे आणि इथलचे जे लोक आहे ते बाहेरच्या देशामध्ये काम धंदे करून ते तिथं पोटे भरू लागले आणि इथलच्या लोकांना काही काम धंदे काही नाही आहे। मी तर म्हणतो जर कोणताही व्यक्ती येऊ कोणताही खासदार येऊ त्यांनी कमीत कमी इथं लोकांना गोरगरिबाला कंपन्या आणावे आणि त्यांना रोजगार भेटावे, कमीत 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 त्यांच्या स्वतःच्या पोरांना शिक्षण वगैरे किंवा चांगल्या डिग्रीच्या याच्यावरती ते परीक्षा देऊ शकतात। आणि शाळेच्या माध्यमातून जरी पाहिलं तर शाळेची फी कमीत कमी फी पाहिजे, जो मध्यमवर्गीय शाळेत रिक्षावाला हा कमीत कमी पोरांचे शिक्षणाची फी भरू शकतो असं कोणत्याही खासदारांनी करायला पाहिजे, खासदारांनी करायला पाहिजे। म्हणजे आता एक लक्षात घ्या तुम्ही, आपण किती सुज्ञान आहोत हे देखील महत्वाचं आहे, कारण की आपल्याला एकच मेव असं मत आहे त्या मतामधून आपण आपला महाराष्ट्राचं परिवर्तन शहराचं परिवर्तन आपण करू शकतो। कारण चंद्रकांत खैरेची कोणती काय निशाणी सध्या? मशाल, मशाल। आणि भुमरेंची धनुष्यबाण आणि जलीलचे पतंग। काय वाटतं अजून जर पाहिलं आपण तर विकासाचा जर हा आपण जर नेहमी आता तुम्ही फार जुने आहात या ठिकाणी पैठणगड परिसरामधले, काय वाटतं काय असं वाटतं की कोणत्या माणसाला जर आपण जर कोण निवडून दिलं तर विकास होईल? कारण की बरेच जण सांगितलं हा विकास झाला असं सांगतात। विकास काय सगळे माणसं खैरे साहेबही चांगले जलील साहेबही चांगले ते दोनही चांगले विकास करताना ते दोन्ही चांगले आहे। खरे साहेबांनी 20 वर्ष सत्ता भोगली खासदार राहिलेले, 5 वर्ष इम्तियाज जलील यांनी हे पण सुद्धा हे खासदार राहिलेले, पण मात्र काही जण पाहिजे चंद्रकांत खैरे द्या म्हणजे चंद्रकांत का व त्यांनी विकास केलाय, पण असं असं तुम्ही आता रोज बघताय सगळे शहर बदलताना विकास झाला असं म्हणता येईल का? विकास तो झाला पहिले सर, विकास झालाय असं म्हणता येईल आता या ठिकाणी जर पाहिलं आपण तर निश्चित जर आपण जर पाहिलं तर विकास झाला असं या ठिकाणी असं सांगितलं जात आहे। मात्र आपण जर पाहिलं तर हेच ते रिक्षा चालक आहे ज्यांचं रोज जे आहे ते शहर जे आहे ते शहर त्यांनी पूर्णपणे बदलतानी शहर जिल्हा जो आहे पूर्ण त्यांनी बदलतानी या ठिकाणी पाहिलेला आहे। मात्र आता हेच बघणं महत्त्वाचं ठरणार आहे की जनता जनार्दन जे आहेत नेमकं ह्या जे सध्याला महायुतीचे उमेदवार असतील महाविकास आघाडीचे उमेदवार असतील तर आणि दुसरीकडे पाहिलं तर आपण MIM पक्षाचे इम्तियाज जलील असतील नेमकं आता मतदार राजा जो आहे कोणत्या पाड्यात किती मत टाकेल हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। विदर्भ माटॉक्स छत्रपती संभाजीनगर।